Mm -hmm. it is बजाओ बंसी के बजैया बजया बंसि बजा वही गाग वही तानी सुर वही गान सुना बंसी के बजैया बंसी रे बजाओ बंसी के बजैया बहिराग वही बहिता बहि वही सु वहीगा सुना बंशि के बज बंसि रे बजा वहीराग बहिताय वही बहि वही सुरा वही गान सुना के श्रोते हो नमस्कार जे सुरेल सूर आता आपण ऐकत आहोत त्या सुरांचे धनी आहेत ज्येष्ठ गायक पंडित संजीव अभ्यंकर आजच्या युगातले एक सुप्रतिष्ठित घरंदाज बुद्धिमान गायकी सतत रसिकांसमोर सादर करणारे एक गुणी कलाकार पंडित संजीव अभ्यंकर हे नाव वलयांकित आहेच पण प्रसिद्धीचा हा मार्ग मेहनत परिश्रम गुरुकृपा अशा सर्व पातळ्यांवरनं पुढे गेलेला आहे आणि प्रशस्त झाला आहे बालपणापासून सुरू झालेली सांगीतिक कारकीर्द आता पाचव्या दशकामध्ये आहे संजीवजींच्या सुरेल प्रवासात त्यांच्या आई गायिका डॉ शोभा अभ्यंकर आणि नंतर पत्नी अश्विनी अभ्यंकर, अभ्यंकर यांचा खूप मोठा वाटा आहे आज पंडित संजीव अभ्यंकर आणि त्यांच्या सुविद्य पत्नी अश्विनी अभ्यंकर यांच्याशी अनौपचारिक गप्पांचा एक सुरेल योग जुळून आला आहे तुमच्या दोघांचं आमच्या स्टुडिओमध्ये मनपूर्वक स्वागत संजीवजी अश्विनी नमस्कार। 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 कलाकारांच्या कलागुणाचं सादरीकरण रसिकांसमोर सदैव होत असतं त्या स्वरांच्या मागचा कलाकार त्यांच्या कला, कला जीवनातले सहा अध्यायी यांच्याबद्दल एक रसिकांना उत्सुकताही असते आणि खरं सांगायचं तर आजच्या मुलाखतीचं तेच प्रयोजन आहे संजीवजी सगळ्यांना माहिती आहेत मागे सावलीसारख्या उभ्या असलेल्या अश्विनीजी माहिती नाहीत तर दोघांनाही एकत्र आणण्याचा हा प्रयत्न आहे संजीवजी पहिला प्रश्न तुम्हाला आहे बालपणापासून तुमचा एक मोठा सांगीतिक प्रवास आहे आयुष्यच संगीतमय आहे हो। रसिकांना ते माहीतही आहे पण हा प्रवास तुम्हाला अगदी थोडक्या शब्दात मांडायला सांगितला तर तुम्ही कसा मांडाल प्रयत्न करतो आ, मी पहिल्यांदा जे आईबाबांना ज्याला म्हणजे सरप्राईज केलं ते वयाच्या तिसऱ्या वर्षी माझे पेडिट्रेशन डॉक्टर शिरोळे यांच्या टेबलवर एक दिवस मी तपासाला आईबाबांनी नेलं होतं तेव्हा माझे माहेर पंढरी या अति गा पंडित भीमसेनजींचा प्रसिद्ध अभंग सुरेल एकदम खूप छान गायला कडव्यांचं कट जो माझी आजी मला झोपताना म्हणायची तर तेव्हा आईबाबांना असं वाटलं मला काय ते आठवत नाही हो सो यंग ते म्हणतात की एकदम तू खूपच असं एक टॅलेंटेड मूल असतं तशा पद्धतीने गायलास सो दॅट वॉज द फर्स्ट एक्सपोजर मग नंतर माझी आव आवड अशी होती की मी भिस्मलकासाहेबांची एल पी ऐकायचो प्रभात्र्यांची प्रसिद्ध मारु बिह कलावती सिडी आणि असं ते ऐकत बसवतो किंवा गीत मध्ये पण अतिशय ना पराधीन आहे जगती पुत मानवाचा ही माझी आवडती गाणी होती तर ते असं म्हणजे ज्याला म्हणतात सिरियस काइंड ऑफ जे बुद्धिजीवी यापेक्षा खूप पुढे हा असं माझ्या माझी आवडी होते ते हा मी खूपच म्हणजे मस्तीखोर होतो बरं का म्हणजे असं काही नाही मी ते लहान वयात ओवर प्रौढ मुलं सत्ताचा अजेवात नव्हतो म्हणजे आता संजीवाला म्हणजे आता मारामारी शाळेमध्ये सुरू अशा पद्धतीचं पण ॲग्रेशन माझ्यामध्ये होतं पण दोन गोष्टी होत्या माझ्यामध्ये अंतर्मुखता पण होती आणि बहिर्मुखता आजही आहे म्हणजे ती तर ते आई बाबा आईने टिपली ती आणि तिने ठरवलं की मला आठव्या वर्षीपासून ख्याल गायनच शिकवायचं कारण आई स्वतः ख्याल गायन शिकत होती पंडित गंगाधर बाव पिंपळकरे सरांकडे तर म्हणजे मग ते परीक्षेचं गाणं मला शिकवायचं नाही गायकीच शिकवायचे असं म्हणून तिने सुरू केलं आणि पिंपळकर सरांकडे मी शिकायला लागलो पॅरल आई माझी आई तर कायमचीच गुरू होती पण त्या दोघांनी सहा वर्ष मला गुरुम केलं आणि ख्याल कसा मांडायचा आईने माझ्याकडनं करून घेतलं त्या म्हणजे आठव्या वर्षी सुरू झालं आणि ते तीन वर्षामध्ये मी ख्याल मांडायला लागलो अर्धा तासाचा छान राग एक इंटरेस्टिंग लोकांना वाटेल असं आई माझ्याकडनं बसवून घ्यायची तेव्हा पण म्हणजे आलाप नंबर एक आलाप नंबर दोन असं नाही बसवून घ्यायची पण सिस्टेमॅटिकली की ते स्टेप बाय स्टेप गेलं पाहिजे हां आणि मग पहिली जाहीर मैफिल मी वयाच्या अकराव्या वर्षी मुंबईत केली पहिला स्टेज परफॉर्मन्स आणि लगेचच मग ख्याल गायनाची पण माझी मैफिल झाली दीनानाथ मंगेशकर ऑडिटोरियम पार्ल्यामध्ये सकाळची मैफिल होती आणि मला जास्ती प्रा म्हणजे प्राऊड का वाटतं आहे का की त्यावेळेला म्हणजे एकोणीसशे एक्क्याऐंशी च्या डिसेंबरमध्ये एक हजार एक रुपयाने चांदीचं भांड अशी नीट बिदागी वगैरे घेऊन प्रोग्राम दादा घेऊन अ रॉंग वर्ड देऊन त्याने मला ऑफर केलं ते मी काही मागितलेलं नव्हतं सो हे अवघड असतं ना नुसता प्रोग्राम होऊ शकतो पण छान प्रेमाने आणि आदराने असा बिदाबी घेऊन प्रोग्राम झाला सो थोडक्यात हे प्रवास तिथून जो असा सुरू झाला आणि त्या बारा तेरा चौदा या वर्षामध्ये या शास्त्रीय संगीतातले खूप मोठे मोठे दिग्गज म्हणजे भारतरत्न पंडित भीमसेन जोशीजींनी माझं गाणं ऐकलं नुसतं गाणं ऐकलं नाही समोर प्रत्यक्ष असं मैफिलीतलं गाणं पु ल देशपांड्यांनी गाणं ऐकलं पुलं म्हणलं की संजीव अभ्यंकर हे नावच एखादा पदवीसारखं वापरलं जाईल अशी mm. मोठी मोठी अशी विधानं जी मला त्या वयात कळत नव्हती म्हणजे काय ती mm. पण आपण छान गातोय मला तसंही कळत होतं mm. <laughs> आणि ही लोक किती मोठी येते मला तेव्हा कळत नव्हतं त्यामुळे मला काही टेन्शन नव्हतं आई आई सांगायचे की हे मोठे खूप मोठे कलावंत येणार आहेत तुझं गाणं ऐकलं छान गा म्हणजे गुंडाळू नकोस हे तिचं एक वाक्य असं म्हणजे काही करू नको तुला येतं ते सगळं मी हिट मांड असं गंगूबाई हनगडांनी मला दोन वेळा कुनगोळला गायला बोलवलं सवाई गंधर महोत्सव तिकडच्या मागे स्टेजवर बसून गंगूबाई माझं गाणं ऐकत होत्या त्या किती मोठ्या होत्या मला माहित नव्हतं पण लोक मला नंतर उचलायचे आणि खिशामध्ये शंभर रुपये पन्नास रुपये त्यावेळेची मोठी गिफ्ट होती ती दहा रुपयापासून शंभर रुपयापर्यंत गिफ्ट मिळायची आणि ती गिफ्ट मिळाली की मला वाटायचं की मी काहीतरी खूप छान गातोय आहे असं सो खूप घडलं ज्योत्नाबाई बोळ्यांनी गाणं ऐकलं हिराबाई बडोदेकरांनी तीन वेळा त्यांच्या घरी माझं गाणं केलं सो आय वॉज स्टार किड आणि सध्याच्या काळात जे काय वंडर बॉय आणि जे काय जे काय म्हणतात मुलांना तसं ते होतं आणि मग इतकं सगळं घडल्यावर आईबाबांना असं वाटलं की हिरबांनी सांगितलं याला पूर्ण वेळ गायक बनवा ह्या लोकांनी तर अशी स्टेटमेंट केल्यावरती आईबाबांना असं प्रेशर आलं की आता याला जर पूर्ण वेळ गायक नाही बनवलं तर काहीतरी मोठी चूक होईल आपली सो फायनल तुकडा जो म्हणतात तो पडला जेव्हा गुरुजींनी माझं गाणं ऐकलं आई जसराजींकडे शिकायला लागली पंडित जसराजजी म्हणजे माझे ज्यांना मी आता गुरुजी असं म्हणणार आहे तर गुरुजी मी सातवेत असताना आई त्यांच्याकडे शिकायला लागली आणि मग मी नववेत असताना गुरुजींनी माझ्या गाण्याचं कौतुक ऐकलं कुनगोळच्या तरी सगळं पूर्वसंचित होतं मी काहीच शोधलं नाही समोरून माझ्याकडे येत राहिलं मी छान गात होतो आणि लोकांनी मला डोक्यावर घेतलं तर गुरुजी आईला म्हटलं की सुना तुम्हाला बेटा बहुत धुहादार गात आहे शोभा तर मग बाय दॅट टाईम हे सगळं मध्ये दोन वर्षात घडलं होतं तर मग आईबाबांनी ठरवलं की आता जर गुरुजी हो म्हणले तर त्याला पूर्ण वेळ गाणं करायला लावायचं आणि मग ते पुण्याला आले होते त्यांनी माझं दोन तास गाणं ऐकलं माझ्यासमोरच म्हणले की तिसरे जनम का गार आहे बाबांना म्हणले की या कमाल का गवय्या पैदा किया तुम लोगों लोगोने मग पुढचा त्यांचा प्रश्न असा होता ते होते की अकॅडमिक करिअर कसं आहेस का इंजिनियर वगैरे बन सकता आहे तर बाबा म्हणले सहज बनेल तो इंजिनिअर काहीच प्रॉब्लेम नाही तर ते म्हणले नाही आत्ता तुम्ही ठरा जर पूर्ण वेळ गाणं करणार असेल तरच मी शिकवेन म्हणून कारण वो तो त्याचं गाणं जगाली नाही ऐकलं तर तेच आश्चर्य असेल असं ते म्हणलं त्यामुळे <tie> त्याला काही रिस्क आहे असं मला वाटत नाही सो ही कॅन कम्फर्टेबली लिव्ह द करिअर कारण ते तिसऱ्या जन्माचं गाणं आणि असं सगळं बोलले होतं त्यामुळे ते तो गाणं घेऊनच आलाय त्याची तुम्ही मला नाही वाटत काही इशू आहे सो बट तरी सगळं गाण्याचं सगळं जे काय आपला फोकस आहे तो तिथंच ठेवला पाहिजे हेज टू गिव्ह इज बेस्ट ताईबाबां तोपर्यंत ठरवून ठेवलं होतं किती म्हणलं मी ले जाऊंगा व मेरे साथ रहेगा जहा भी मैं राहूंगा व्हा व रहेगा ते फीस घ्यायचे नाहीत ते चूज करायचं स्टुडंट आणि मग त्याच्यावर जीव ओतायचं ते आणि पण तेच अपेक्षा ते समोरनं पण करायचंय बरोबर आहे तर त्यामुळे त्यांना मी कधी रागवायची संधी दिली नाही मला माझ्या गाण्यासाठी गुरुजी कधी रागवले नाही मी उशिरा आवरतो म्हणून रागवले स्वभाव वैशिष्ट्यांसाठी रागवले असतील पण <laughs> <laughs> आय नेव्हर गेव मेनी चान्स ते खूप कौतुक 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 आणि मी एकदम हुकमी एक्सारखा वावरलो थोडक्यात सांगायचं तर खूप पथ्य पाळली त्यांना कधीही दहा वर्ष नाही म्हणलो नाही मी जेव्हा मी असं ठरवलं की आता मला इथून बाहेर पडायचं आहे कारण गुरुंना मी नाही म्हणू शकत नाही तेव्हा मी माझ्या स्वतंत्र प्रवासाला एकोणीसशे चौऱ्याण्णव पंच्याण्णव अश्विनीशी लग्न झालं त्या सुमारास माझी ती फेज आली होती की नाल बी ऑन माय ओन पण गुरुंना दुखवायचं नाही त्यामुळे तिथून आता बाहेर पडायचं पण त्यांना नाही म्हणायचं नाही सो दहा वर्ष मी त्यांना कुठल्याही गोष्टीसाठी नाही म्हणलं नाही कानपूर पोहोच जाव पोहोच जाव हरिद्वारला या तारखेला पोचायचं मग सेकंड क्लासमध्ये रिझर्वेशन नाही मिळालं तर बसून पण गेलेलं आहे मी मुंबई वाराणसी मुंबई हरिद्वार सेकंड क्लास अनरिझर्वड कंपार्टमेंटमध्ये बसून गेलेलो आहे मी आणि गुरुजींना नाही म्हणायचं नाही ती बस जे काय मिळेल ती तिथं पोचायच तंबोरा घेऊन बरोबर सेकंड क्लासमध्ये अतिशय खूप घाणेड्या घाणड्या आजचे माझे शिष्य कल्पना पण करू शकणार नाही अशा जर्नीच केलेल्या आहेत मी आणि रियाज किती करतोय त्यांनी मला फक्त एकदाच विचारलं कधी विचारत नाही कारण त्यांना त्या समोर दिसायचंच पूर्ण पथ्य पळायचो मी मला जे चालत नाही हे सगळ्यांना करायला लागत नाही पण माझी कफ टेंडन्सी आहे तर ता दही ताक केळं सफरचंद मी सगळं सोडून दिलं वयाच्या चौदा पंधरा वर्षी मला डीप फ्राईडची अलर्जी निर्माण झाली तर मी बटाटेवडे समोर सोडून दिलं म्हणजे रिझल्ट गॅरंटेड मिळालाच पाहिजे गुरुजींनी वा म्हणलंच पाहिजे जिओ जी। बेटा आलंच पाहिजे एक मध्ये तुम्हाला हस्तक्षेप करते ह्या बोर्ड्यामध्ये हे hey, एवढं जे तुम्ही आता बोलताय लहान वय तसं हे सगळं काळ लहान तरुण होण्याचा काळ असणार किंवा मधला काळ असणार oh. hey, हे एवढं सगळं तुम्ही विचार कधी केला एवढं अधिष्ठान म्हणतात ते तुमच्यात कुठनं आलं नववी मध्ये असताना माझा फुल फुलटाइम करिअरचा निर्णय झाला ना हुँ. तो आईबाबांनी घेतला आणि नवे गुरुजींनी पण त्याच्या त्याच्यात सगळी फायनल आग गुरुजींनी होतली अच्छा आणि मग मी पूर्ण वेळ गायक झालो आणि मग मी सोडल्यावरती एक बारावी अकरावी बारावीच्या मध्ये जेव्हा माझे मित्र सगळे कॉमर्स मी कॉमर्स घेतलं की अटेंड करायचं नाही म्हणून कॉमर्स तेव्हा मला ते असुरक्षितता लक्षात आले की ते म्हणायला लागले तू पूर्ण वेळ गाणं करतो म्हणजे काय तुझ्या गाण्याला तिकीट काढून सहाशे लोकांना म्हणलं लो, हो अपेक्षित आहे असं पण माझा आवाज बदलला So, मिसु, हो, 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 सो म्हणजे माझा आवाज गोडे राहिला नाही आणि पुरशी पण नाही म्हणजे ती मिसळ अर्धवटिक सो मला प्रचंड अनसिक्युरिटी इन्सिक्युरिटी ते खूप निर्माण झाली आणि मी मेरिटोरियस स्टुडंट होतो आणि आय वॉज म्हणजे माझ्यामध्ये स्पिरिट होतं की यश हे मिळालाच पाहिजे आणि मी अकॅडमिक करिअर सोडलेलं होतं ते माझी यशाची व्याख्या फार मोठी होती गाडी घेणं ही माझ्या यशाची व्याख्या नव्हती ती मी मध्येच होतो माझ्याकडे जन्मापासून मला आठवते तेव्हापासून दर गाडी होतीच आणि दर चार वर्षांनी बाबा बदलायचे कारण त्यांना तेवढं त्यांचं रनिंग व्हायचं डेक्कन म्हणजे पुण्याच्या प्राईम एरियात मी जन्मलेलो होतो त्यामुळे मी यशस्वी झालो पाहिजे म्हणजे कॅबिनेट मिनिस्टर मध्ये आधे काही नाही मला जगाने ऐकलंच पाहिजे मग ते जगाने ऐकलंच पाहिजे अशी असं माझ्यात निर्माण की आता मी सगळं सोडलं आहे आता मी सी ए पण होणार नाही आणि काही नाही नथिंग डुईंग म्हणजे मी झालोच पाहिजे मग झालो पाहिजेसाठी काय करायचं तर सगळी पथ्य पाळलीच पाहिजेत तो गुरुजींनी स्वर सोडला की लागलाच पाहिजे त्यांनी मला वा म्हटलंच पाहिजे आणि त्यांनी मला बरोबर ठेवलंच पाहिजे कारण माझ्या तिथे कॉम्पिटिशन गुरुबागिनी बंधूंची होती मला की मला कशाला ठेवतील बरोबर तुम्ही त्यांना जिंकलं तर ठेवतील याच्यामध्ये एक भाग असा आहे की तुम्ही आता म्हटलं की एक चौऱ्याण्णव साली तुम्ही तुमचा वेगळा रस्ता राहिलो पण हा हा तुमच्या बुद्धीने तुम्ही कसा घेतला निर्णय ते पण खूपच अनयुजल होता कारण व्हेरी रेअरली एवढ्या मोठ्या स्ट्रॉंग मॅग्नेट पासून कोणी हटू शकतं तर मुख्य तेच होतं की मा आय ऑलवेज हॅड अ क्लॅरिटी मी काय करतोय ते लग्षा था लग्षा था की मला लक्षात येत होतं सगळ्या गोष्टी आता त्यामुळे मला दहा वर्ष झाल्यावर असं लक्षात आलं की त्यावेळेस तिथं कसं असतं की इतका मोठा जेव्हा मॅग्नेटिक गुरु असतो तेव्हा ती ते म्हणतील तीच पुरुदिशा असंच असतं जेव्हा सासूबाई खूप स्ट्राँग असतात घरामध्ये तेव्हा सासूबाई म्हणतील तसंच घर चालतं इंटिरियर डिझायनिंग सासूबाई म्हणतात तसं होतं सुनेचं काही चालत नाही तर इन अ वे त्यावेळेला जर मुलाला सुनीला काही से, से द्यायचा असेल तर त्याला घर सोडून आपलं स्वतःचं एक घर तयार तर गुरुजींचे सब्जेक्टिव्ह आर्ट आहे ना या कलेमध्ये योग्य कि अयोग्य ह्याची काही व्याख्या नाही आहे बरोबर कोण ठरवणार तर मग गुरु शिष्य परंपरेमध्ये जोपर्यंत तुम्ही गुरुंच्या सहवासात आहात आहात तो पण गुरुजीच ठरवतात की हे स्वरस्थान बरोबर आहे हे करायला पाहिजे की नाही इथे जर द्यायला पाहिजे की नाही इथे मीण किती हवी आणि हे अनंत काळ चालू शकतो मग म्हणजे त्याला काही एंड नाही कारण जोपर्यंत तुम्ही गुरूंच्या छायेत आहात स्ट्रॉंग सासूबाईंच्या छायेत आहात तोपर्यंत घर तसंच राहणार तर मला लक्षात आलं की आता मी त्या वयामध्ये मला काय टार्गेट दिलं होतं आईबाबांनी की तू अगदी गुरुजींचा अर्थ गायचं म्हणजे झालं म्हणजे तो काय मोठ्यात मोठं पुरस्कार काय की गुरुजींचा औरा तो निर्माण केला सर अँड आय रिअली अचीव्ह दॅट सो मच सो की तेवीस चोवीस वर्ष असं व्हायला की गुरुजी पण म्हणायचे की बेटा तू कब सुरू करते मैं कब सुरू करतो मुझे भी समज मी नाही आता तो काळ इथे सगळ्यांनीच सगळ्यांच्या लक्षात आहे की पूर्ण छाया प्रकाशासारखे चाललं होतं तुमच्या दोघांचंही होतं गाणं आणि तो एक बराच काळ त्याच्यामध्ये आणि लोक भयंकर आवडत हो म्हणजे अगदी जसराजांची छाया आहे अगदी ओळखता येत नाही इतकं साम्य असं होतं कुठे थांबले ते आणि मी कुठे पण असं होतं की हा एंड नव्हता ना पण काय होतं गंमत म्हणजे की असा शिष्य गुरुला मॅच करण्याची उदाहरणं पण तुम्ही जर इतिहासात बघितले तर फार कमी आहेत त्यामुळे मग तो चॅलेंज काय असतो हे इतरांना कळणारच नाही तो मला कळत होता तुम्हाला मला कळत होता राईट तर तेव्हा एक नाव नाही सांगणार पण एका अतिशय मोठ्या लेखकाने एक आर्टिकल दिलं ना नाव ते पण नाव न लिहित आले आणि त्याने खूपच छान लिहिलं होतं की हा जो शिष्य आहे तो मोठ्या पेपरमध्ये आलो होता ऑल एडिशन तो काय गुरुची प्रतिकृती नाही तो गुरुचं चैतन्य रूप आहे फार सुंदर लिहिलं होतं फार सुंदर फारच मोठा लेखक पण तरीही एखाद्याने एखाद्यासारखं इतकं का असावं की हा शिष्य काय गुरुची कॉपी नाही करत तो गुरुची प्रतिकृती नाही पण तो गुरुच चैतन्य रूप आहे मग मला अशी शंका पडते असं त्यांनी लिहिलं होतं की पुढे गेल्यावर ह्याचा खूपच वैचारिक झगडा सुरू होईल कारण तो मोठा झाला की होईल तो आणि मग हे जे बुद्धिजीवी झगडे असतात ना ते खूप आतमध्ये खाऊन टाकतात आणि त्याला जर पुरा पडता आलं नाही तर फ्रस्ट्रेशन मध्ये कलावंत वाया जातो तर मी अशी आशा करतो की ह्या मुलाचं तसं होणार नाही आणि मी ते आर्टिकल वाचल्यावर मला माझ्या मनामध्ये सुरू झालं हे सगळं चित्र की खरं आहे ते म्हणतात ते म्हणणे हाव विल म्हणजे जितकी मोठी इमारत त्याच्या त्याच्यापेक्षा त्याच्यापेक्षा आजूबाजूचा तुम्हाला जर काही दिसायला हवं असेल तर तेवढं तुम्हाला जास्ती दूर झालं लागतं तर मला हे कळलं तुम्ही आणि गुरुजींना न दुखवताचं असं दूर जायचं असेल तर आय शुड बी कम्प्लिटली ऑन माय ओन म्हणजे ज्याला म्हणतात ना की त्यांना नाहीच मी अवेलेबल Hmm, hmm. पूर्ण म्हणजे अर्धवट काही होणार नाही कारण माझ्यासाठी ते इतकं प्रेमाचं स्थान आहे गुरुजी होतं आणि आहे दोन की आणि ते प्रचंड मॅग्नेटिक पर्सनॅलिटी म्हणजे गुरुजींच्या hmm. सहवासात जर राहिलं ना तर मी त्यांना नाही म्हणू शकत नाही नंतर पण खूप वेळा व्हायचं प्रभाती नंतर खूप वेळा व्हायचं hmm. मला म्हणा टेम्प्ट करायचे मला ते की बेटा साऊथ आफ्रिका मे हे प्रोग्राम चल ते होत्या खूप उचर की संजीव की आई अशा खूप अशा इंटरेस्टिंग ठिकाणचं गुरुजी मला असं टेम्प्टेशन द्यायचे हा प्रोग्राम आहे आते हो क्या खूप उचरे आहे की संजीव को लेके माता मला असं असायचं सा की मी ज्यांना हो म्हणलं तर मग ते तिथून त्यांची आणखीन काहीतरी असं म्हणायचे म्हणजे त्यांच्यावर गेलं ना की तिथून निघायच्या आधी बेटा तू अठरा तारीख को क्या करू लागलं यांना <laughs> <laughs> तथा मला त्यांना नाही म्हणायचं खूप जीवावर आहे साहेब सो मी म्हटलं की नाही आता इथं मला मनावर दगड ठेवायला पाहिजे आणि गुरु गुरुजी दुखावले नाही गेलं पाहिजे सो मी नाहीच गेलो मग मी फक्त पुण्यामध्ये त्यांना साथ करायचो त्यामुळे पुण्याच्या लोकांना हे माहीत नव्हतं पुण्याच्या लोकांना माहीत नव्हतं पण पुण्यात ते आले की मी त्यांना साथ करायचो इथे पण बाहेर नाही जायचं कोणी पण ह्याच्यानंतरचा हा सगळा प्रवास आहे की गुरुजींच्या छायेतनं बाहेर पडणं स्वतःचा रस्ता स्वतः प्रशस्त करणं मग अशी पण मी हा शब्द वापरला आणि तिथे एक स्वतःचं जे भारतीय संगीताचं एक वैभव आहे ते वैभव घेऊन पुढे रसिकांसमोर वारंवार येणं असा एक मोठा प्रवास वेगळी मुलाखत आज एक त्याचा प्रवास होऊन तुमचं पंडित संजीव अभ्यंकर इथपर्यंत तुम्ही पोहोचलात आणि एक सगळ्या कलाकारांप्रमाणे एक चतुरस्त्रपणा तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये आहे आता अश्विनी बरोबर आहे तर मी विचारते की अश्विनीची भेट कुठल्या टप्प्यावर झाली खूपच लवकर झाली मी अश्विनी आठवीत असताना आणि मी बारावीत असताना बरं ती माझ्या आईकडे शिकायला लागली सतरा अठरा वर्ष ती आईकडे शिकली तर तेव्हा ती आमच्या घरी आली आणि शाळेच्या युनिफॉर्म मध्ये शिकायला बरेच वेळा आणि त्यामुळे गाठ भेटवायची आणि पुढची स्टोरी अश्विनी सांगेल पण मी त्या वयापासून ते आमचा सहवास हो, हो, होत होत गेला अश्विनीला विचारते अश्विनी तुम्ही पुण्याच्याच ना हो मी पुण्याची पण मग संजीवजींच्या आईकडे गाणं तुम्ही शिकत होता तर घरात गाण्याची काही बॅकग्राऊंड होती का आ, हो माझ्या आई वडिलांना दोघांनाही गाण्याची आवड आहे संगीताची आवड आहे आणि माझे वडील व्हायलिन वाजवायचे आणि आई पण सतार शिक शिकायची आणि मग मी लहान असताना तिला असं वाटलं की आता सुरुवातीला घराच्या जवळ किंवा असे तिने मला गाणं शिकायला पाठवलं होतं पण एक जसं म्हटलं तसं तेरा वर्षाची मी झाले साधारण तेव्हा तिला असं वाटलं की थोडं अॅडव्हान्स्ड शिकायला मिळालं तर चांगलं होईल तर तिची एक मैत्रीण होती माझ्या आईची मैत्रीण जी माझ्या सासूबाईंच्याकडे यायची तर ती आईला म्हणली की तुला जर अश्विनीला सिरियसली शिकवायचं असेल तर दाईंच्याकडे जाऊ दे त्या एकदम फोकस्ड आणि डिवोटेड गुरु आहेत आणि म्हणून मग आई माझी सासूबाईंच्याकडे घेऊन आली मला गाणं शिकायला आता मी मध्ये एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो बरं बरं ती आई तिला घेऊन जेव्हा शोधत होती तिने आमचं घर सापडत नव्हतं काश्मीरला <laughs> पाठवत होतं की बरं आहे घर नाही सापडलं तर बरंच होईल कारण की का अश्विन तुला असं वाटत <laughs> मला खूप इंटरेस्ट नव्हता गाणं <laughs> शिकण्यामध्ये आई लहानपणी ला, ला, आई वडील सगळं शिकवायला पाठवतात तसं आई आणि आई आईला इंटरेस्ट असल्यामुळे ते पाठवत हु, होती आणि डेकन जिमखान्यावरती दोन क्लब्स क्लब आहेत एक पीवायसी क्लब आहे आणि एक डेकन जिमखाना क्लब आहे आणि आजही लोक त्याच्यामध्ये गोंधळ घालतात तर आमचं घर आहे डेकन जिमखाना क्लबच्या समोर तेव्हा क्लास क्लास शोधायला येताना आम्ही पीवायसी क्लबच्या समोर जाऊन शोध होतो आणि तो काही सापडत नव्हता तर तिच्या मनात आलं की बरंच ते मिळालं नाही पण ते म्हणजे पुढे असं आमच्याच घरी ती कायमची येणार होती <laughs> पण मग शोभाताईंकडे किती काळ शिकलं मी ऑलमोस्ट अठरा वर्ष शिकले बरोबर क्लासिकल क्लासिकलच शिकले आणि माझ्या बरोबरीच्या सगळ्या ज्या माझ्या गुरुभगिनी होत्या त्या सगळ्या म्युझिक करणाऱ्या होत्या म्हणजे म्युझिकमध्ये बी एम ए, ए करणाऱ्या होत्या मी एकटीच अशी होते की जी आय वॉज नॉट परस्युईंग म्युझिक एज अ करिअर आणि मी आर्किटेक्चर अकॅडमिक्स टू हा मी आर्किटेक्चरला गेले पण त्यावेळेच्या जी काही इंटर कॉलेजेट कॉम्पिटिशन्स होत्या म्हणजे बी जे मेडिकलनी ऑर्गनाईज केलेलं गदक्कर कल्याणी कल्याणी करंडक असेल किंवा फर्ग्युसन कॉलेजचं इन्सिंक असेल मूड इंडिगोचं आय आय टी पवायचं असेल सगळीकडे मला बक्षीस आहेत पहिलं दुसरं फॉर क्लासिकल म्युझिक अरे आणि आईला त्याचं भयंकर कौतुक होतं की आर्किटेक्चर चालू ही उठ सकाळी उठून रियाज करते वगैरे हो आर्किटेक्चरचं <laughs> <आगे। laughs> शिक्षण हे तुम्ही तुमच्या आवडीने घेतलं का म्हणजे कसं होतं याचं मा आमची फॅमिली म्हणजे माझे माहेरून सगळे आर्किटेक्ट्सच आहेत म्हणजे आर्किटेक्ट्सचीच फॅमिली माझे वडील आर्किटेक्ट होते माझे आजोबा आर्किटेक्ट होते माझ्या पणजोबाने पण तेव्हा त्या काळी आर्किटेक्ट असं शिक्षण नव्हतं पण माझे पणजोबा आजोबा आणि वडील हे तिघंही मुंबईचे जे फेमस कॉलेज आहे जे जे कॉलेज ऑफ आर्किटेक्चर तिथून त्यांची डिग्री आहे माझं पुण्यातलं कॉलेज आहे ते पण फेमस आहे बी के पी एस कॉलेज ऑफ आर्किटेक्चर त्यामुळे आमच्याकडे एक लिगसीच आहे आर्किटेक्चरची सो so, मी तेच जॉईन केलं एक प्रकारे आर्किटेक्चर मधल्या ज्या रचना किंवा एक आपण म्हणतो स्ट्रक्चर्स फॉर्मॅट असं सगळं जे असतं तसं काही संगीतामध्ये सुद्धा आहे एक मोठं अॅब्स्ट्रॅक्ट समजा तुम्हाला एक हे दिलं आणि त्याच्यावरती जागा भरा असं सांगितल्यासारखं ते आहे फील्ड तुम्ही असं चूज केलं तर ह्या आर्किटेक्चरमधन पदवी घेतल्यानंतर एका बाजूला तुम्ही गाणंही शिकत होता आणि संजीवजींच्या घरात तुमचा प्रवेश झाला होता तर पुढचा प्रश्न लग्न कसं ठरलं नाही त्याच्या आधी मी सांगतो ना माझ्यावर तानपूर वाजवायची अश्विनी हो आणि प्रोग्रामला स्टेजवर अल्बम साठी पूर्वीच माझ्या बऱ्याच मध्ये अश्विनी आपटे असं तानपुरा असे <laughs> आणि म्युझिक मध्ये इंटरेस्ट निर्माण होण्याकरता पण जो एक, 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 एक किस्सा यू कॅन से तो असा होता की संजीव वॉज परफॉर्मिंग पहिल्यांदा सवाई गंधर्व हो मध्ये तेव्हा ते वीस वर्षाचे मी टी वाय बी कॉम अच्छा आणि मी तानपुराला होते तोपर्यंत तो... ते सोळावा वर्ष धोक्याचं वाल होत <laughs> मी वीस होतो आणि ती सोळा होती म्हणजे ते खरंच निघाला ते म्हणजे <laughs> आणि मी तानपुरा वाजवायला होते मागे तान, आ, सवाई गंधर्व फेस्टिवल मध्ये आणखीन तो एक तिथला जो माहोल असतो तो ऍज अ ऑडियन्स किंवा स्पेक्टेटर म्हणून आपण इकडनं बघत असतो पण जेव्हा तुम्ही स्टेजवर जाता तेव्हा तो सगळा रिसेप्टिव्ह ऑडियन्स तुम्ही फेस करता हुँ, सो हुँ. ती एक मेमरी अशी अवर्णनीय किंवा तो जो इम्पॅक्ट हो होता तो अवर्णनीय होता आणि तेव्हापासून मला ऍक्च्युली रुची वाढली माझी क्लासिकल सिंगिंग मधली पण म्हणजे तुम्ही स्टेजवरन जे तुफान गायलो त्याला ऑडियन्स असलेला तुफान रिस्पॉन्स हा तिने <laughs> बरोबर आहे बरोबर आहे तो जो एक, <laughs> एक इलेक्ट्रिफाईंग so, पर, पर पर्प त्याच्यासाठी त्यांचाच रोल महत्वाचा ठरला असं त्यांना म्हणायचं निश्चितच चार्ज केलं मी तिला तुमच्या ह्या सगळ्या करिअरमध्ये संजीवजींच्या करिअरमध्ये तुमचं जे तुम्ही आता म्हटलं की ते तुमचं पहिलं एक तुम्हाला कळलं की याचं महत्त्व इतकं मोठं आहे आणि किती गाणं मोठं आहे असा तो तुमच्या दृष्टीने युरेका पॉइंट करंटला पाहिजे त्याला परत मग प्रश्न राहिला लग्न कसं ठरलं <laughs> हां थोडक्यात हां तर तेव्हा तेव्हापासून मला जरा म्युझिकमध्ये बराच इंटरेस्ट वाटायला लागला मग मी सिरियसली शिकायला लागले मग रियाज करायला लागले सकाळी म्हणजे साडेसातचं कॉलेज असायचं त्याच्या आधी मी उठून रियाज करायची आणि साडेसातला कॉलेजला जायची आणि मग त्या काळी इलेक्ट्रॉनिक तबला हा फक्त बंगलोर मध्ये मिळायचा तंबोरा आणि तो माला राग रॅड मालार फक्त त्यांच्याच तिकडे बंगलोरच्या आ, so he to bring it for me. आणि तर तेव्हा ऍक्सेस नव्हता म्हणजे इथे पुण्या मुंबईकडे तो मिळायचा नाही तेव्हा ही त्र्याण्णव सालची गोष्ट आणखीन संजीव सगळीकडे फिरत असायचे त्यांच्या प्रोग्रामसाठी बँगलोरला पण जायचंय सो ही ऑफर टू ब्रिंग इट फॉर मी आणि मुद्दाम गेलो जयनगरमध्ये त्याच्यासाठी रिक्षानी आणि त्यावेळेला आयोजक गाडी मला द्यायची नाहीत मी रिक्षानी गेलो तो आणि मग ते तबला घेऊन आले माझ्यासाठी इलेक्ट्रॉनिक तबला आणखीन पार्टी द्यायच्या निमित्ताने आम्ही दोघं बाहेर गेलो बरं आणि त्यांनी मला प्रपोज केलं आणि मी <laughs> हो म्हणलं <laughs> तुमच्या संसाराची एक सुरेल गाठ बांधली गेली आणि एक सुरेल संगीत सहचर्य म्हणता येईल की गाणं तर तुम्हालाही कळतं तुम्हीही शिकलेला आहात आणि मेन एक मात्र त्याचा सगळा जो औरा आहे तो संजीवजी गाणं घेऊन एक त्याचे प्रवाहही रूप त्यांच्या रूपाने तुमच्या घरात पुढे झालं तर संगीत हेच क्षेत्र संजीवजींनी पूर्ण वेळ निवडलं आयुष्यामध्ये आणि अशा वेळेला एक विशेष गोष्ट अशी आहे की बाकीच्या सगळ्या जोडप्यांपेक्षा तुमचा संसार थोडा वेगळा असणार होता तर हे तुम्हाला माहीत होतं लग्न करतानाच माहीत होतं आता लग्नाला सत्तावीस वर्ष झाली आहेत तर हा निर्णय तेव्हा तुम्ही घेतला तर कसं वाटतं तुम्हाला की एक पूर्ण वेळ नवरा गाणं करणार आहे आणि आपण त्याची पत्नी म्हणून एक महत्वाची भूमिका बजावतो आहोत तर हे याचं पूर्ण उत्तर तुम्ही कस द्याल म्हणजे घरच्यांना पहिले साशंकता होती करायचं की नाही पूर्ण वेळ गायकाशी लग्न पण अश्विनी वॉज व्हेरी स्ट्रॉंग तर ती पळून वगैरे आळंदीला जाऊन वगैरे आपण काय करायचं नाही असं म्हणली मला पण तिने घरच्यांना कन्व्हिन्स केलं सगळ्यांना की <laughs> मला करायचं आहे संजीवजी लग्न करायचं ऑब्जेक्शन असं ऑब्जेक्शन नव्हतं घरनं काही फक्त तुम्ही म्हणला तसं वेगळं फील्ड आहे सो नॉर्मली आपल्याकडनं घरांमधनं जी काही डिस्कशन होतात की नवरा कसा असावा किंवा हे त्याच्यात बसणार हे फील्ड नव्हतं सो नॅचरली माय पेरेंट्स बिंग अँक्शस बरोबर होत ते एक प्रकारची असुरक्षित करेक्ट करेक्ट पण त्यांनाही मी म्हटलं तसं त्यांना संगीताची आवड होती त्यामुळे त्यांना टॅलेंट कळत होतं आईवडिलांना माझ्या की पोटेन्शियल काय ह्या मुलाचं सो इव्हन इफ त्याचं फील्ड असुरक्षित आहे आणि वेगळं आहे आणि वेगळं आयुष्य जाणार आहे हे जरी माहिती होतं पण ते बिकॉज ते कन्व्हिन्स्ड होते की पोटेन्शियल ह्या मुलाचं जबरदस्त आहे त्यामुळे ते ऑब्जेक्शन नव्हतं आई वडिलांचं काही फक्त विचार कर म्हणले मला ते कारण तू वेगळं आयुष्य जगणार आहेस सो so, वेगळं आयुष्य मी जगलेच कायम म्हणजे नॉर्मल लोकांचं आयुष्य असतं तसं हो। नाहीये जोडून प्रश्न पुढे विचारते आहे की तेच संजीवजी पुढे खूप मोठे गायक <coughs> झाले आणि तत दौरे सतत एक प्रकारचं म्हणजे व्यस्तता तर ह्याच्यामध्ये कौटुंबिक जे काही आपलं आयुष्य असतं ते तुम्हाला खूप मोठा रोल त्याच्यात करायला लागला yes. आणि ह्याच्या हा बॅलन्स हा प्रश्न तुम्हाला ह्याच्यासाठी विचारते की ते त्यांच्या करिअरमध्ये होते पण मागे सगळं जे काही बघायचं होतं घरात ते तुम्ही पाहिलं मध्ये लुडबुड करून सांगतो मी तुम्हाला की खरंच केलं घरामध्ये मी काही बघितलं हो तर हा जो संसार आहे तेच मी त्यांना विचारते की हे सगळं तुम्हाला एका छोट्या लहान वयातच तुम्ही त्यांच्याशी विवाह केला आणि तेव्हा एक प्रेमाचा बहर असतो की हो हो मी सगळ्या पद्धतीत साथ देईन मी अमुक करेन मी तमुक करन सगळ्यांच असतं हे तसं तुम्ही केलं पण नंतर हे सगळं निभावताना काय झालं ह्या ह्याला एक महत्वाचं म्हणजे काय म्हणतात त्याला एक हेल्पिंग फॅक्टर असा होता की आमची जॉईंट फॅमिली होती आणि मी जरी नवीन असले किंवा मला मी वय लहान होतो किंवा मला त्याचा काही अनुभव नव्हता पण त्याच्या आई वडिलांना पुष्कळ कर अनुभव होता कारण ते त्याच्या बरोबरीने तेही होते कायम त्यामुळे असं काय म्हणतात त्याला सपोर्टिंग रोल त्यांचा पण होता आणि बऱ्याच वेळेला संजीव नसायचा इथे दौऱ्याला जायचा मग मी एकटी असायची सुरुवातीच्या काळात सासू सासूबाईच म्हणायच्या तू आता आईकडे जाऊन राहा मग शेवटी शेवटी त्याचे बाबा म्हणले की तिला असं वाटेल की संजीव इथे नसताना सारखे मला बाहेरी जायला पाठवत हो <laughs> आणि त्या त्यामुळे म्हणजे त्यांचा असा अशा प्रकारचा सपोर्ट आणि एनकरेजमेंट असायची की हे एकटं एकटं राहायचं आणि आता इतर प्रोफेशन्स मध्ये पण लोकांचा खूप प्रवास आहे इतर लोक पण खूप प्रवास करतात पण त्या काळी आर्टिस्ट लोकच जास्त प्रवास प्रवास करायचे बरोबर आहे अगदी बरोबर आहे त्यामुळे बराच काळ संजीव इथे नसायचा आणि पण एक झालं त्याच्यामुळे मला आय बिकेम इंडिपेंडंट कारण तो इथे नसताना ज्या काय गोष्टी करायला लागतात त्या माझ्या मला आय हॅड टू टेक डिसिजन आय मी थांबू नाही शकत की हा आल्यावर आपण डिस्कशन करू आणि मग आपण ते ठरवू किंवा असं सो हो, हो. so, बऱ्याच वेळेला तो माझा मलाच निर्णय घ्यायला लागायचा बऱ्याच गोष्टींशी किंवा बऱ्याच लोकांशी मलाच कम्युनिकेट करायला लागायचं किंवा तर त्यामुळे त्याची हळूहळू सवय होत गेली आणि जसं म्हटलं की जॉईंट फॅमिली असल्यामुळे ती ग्रॅज्युअली मी तयार झाले त्या सर्व गोष्टींना संगीत क्षेत्र खूप मोठं आहे आणि संजीवजींचे गुरु पंडित जसराज एवढे मोठे होते त्या निमित्ताने खूप मोठं संगीत जग पण तुम्ही पाहिलं आणि संगीत जगातल्या सगळ्या महान कलाकारांबरोबर संजीवजी तर होतेच पण तुम्ही सुद्धा पाहिलं तर तुम्हाला तो, तो अनुभव कसा होता की एक पत्नी म्हणून तुम्ही सतत मोठ्या मोठ्या कलाकारांबरोबर तुम्ही समोर गेला असाल त्यांच्या किंवा एक असं तर तो पण एखादा तुमचा अनुभव असेल तर सांगा गुरुजींच्या बरोबर माझ्या पुष्कळव्याला इंटरॅक्शन झाली आणि लाईक ही सेट द मॅग्नेटिक पर्सनॅलिटी होती आणि त्यांचे खूप खूप बारीक सारीक लक्ष असायचं म्हणजे ते लक्षात ठेवायचे गोष्टी म्हणजे ते मला कधीतरी वर्षातनं दोन वेळाला भेटणार पण तरी सुद्धा त्यांना माझ्या माझ्याशी रिलेटेड ज्या गोष्टी होतात होत्या त्या माहिती असायच्या आणि त्या टिपायचे ते की काय का, आज बरी दिसत नाहीये बरं नाहीये काही होतंय का असं आल्यावर पण ते करायचे सो फॉर मी ऍज अ म्युझिशियन ते खूप ग्रेट होते पण ऍज अ पर्सन पण माझं जी काय त्यांच्याबरोबर इंटरॅक्शन झाली ती वेगळी वेगळ्या पातळीवर झाली जिव्हाळ्याचे संबंध समन्द होते त्यामुळे आणि त्यामुळे आणि संजीव कायम बरोबर असता असल्यामुळे ना मला असं त्याचा पण एक सपोर्ट आणि हे असायचं ना असं दडपण नाही आलं कधी कुठल्या गोष्टीचं बरं हळू ग्रॅज्युअली मी पण ग्रो होत गेले त्याचा सगळा संगीत प्रवास तुमचाही त्याच्या बरोबरीने झाला तुम्ही सुद्धा समृद्ध झाला हो, महत्वाचे आता पण असं होतं की आमच्या मुली लहान होत्या ना त्यामुळे मला अश्विनी सिलेक्टिव्ह जिथे जिथे ते येऊ शकते अशा ठिकाणी आले म्हणजे कम्प्लीट मोकळं मी फिरतो सगळं आज ती माझ्यावर येते असं ते त्या मधल्या फेज मध्ये करू शकत नाही दोन मुलं आणि मध्ये गॅप म्हणल्यावर आता मी विचारणार होते की ह्याच्या नंतर असं झालं की दोन मुली आल्या संसारामध्ये तर एक मोठा असा एक पॅरेंटिंगचा काळ तुमचा दोघांचा गेला दोन मुला मुलींच्या संगोपनात तर तुम्ही दोघांनी मिळून एक अशा करिअरमध्ये असताना तुमच्या मुलींचं संगोपन दोघांनी मिळून ठरवून केलं कसं केलं किंवा तुम्ही त्याच्यामध्ये तुमचे तुमची भूमिका नेमकी कशी होती की एक हो ते गायक आहेत आपण मुलींना गाणं शिकवलं पाहिजे किंवा अमुकच एक मुलीने केलं पाहिजे तुमची कशी भूमिका होती आणि तुम्ही कसं ते केलं दोघांनी मिळून द्यावं तर मी सुरुवात करतो कर <laughs> तर एक तर असे की थोडस आमचं लाईफ आहे ते, ते थोडं पूर्वीचे लोक करायचे की नाही घरची बाजू तू सांभाळ आणि बाहेरची म्हणजे प्रोफेशनची बाजू मी सांभाळतो अशी बऱ्यापैकी आमची नीट छान अंडरस्टँडिंग डिव्हिजन आहे तर म्हणजे मुलींच मुली कशा निपचतील ह्याचं बेसिक जबाबदारी अश्विनीने घेतली पण म्हणजे असं नाही की मी फक्त पैसे मिळून आणतो मी पण लक्ष माझं पूर्ण असतं सगळं पण मी जरा जास्तीच द्यायला लागलो जेव्हा मला एक दिवस अश्विनी म्हणले की आ, की तू जेव्हा त्यांच्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये इन्वॉल्व्ह होशील ना तर पुढे जाऊन तुला लक्षात ठेवतील म्हणजे ओनली pro, अ रोल रोलमध्ये फक्त राहिलास तू तर त्यानंतर तुला बाबांबरोबरच्या त्यांच्या काहीच मेमरीज नसतील असं माझी मोठी मुलगी असताना अश्विनी मला एकदा म्हणले मला पटलं ते म्हणजे आणि मग तेव्हापासून म्हणजे काही म्हणजे ती तर तिच्या त्यांच्या प्रत्येक ऍक्टिव्हिटीजमध्ये इन्व्हॉल्व्ह असते पण मी थोडंसं म्हणजे जेव्हा ऍडमिशन ॲडमिशन असेल तेव्हा तिच्याबरोबर मुद्दाम जाणं असं त्यांना कधी क्लासला सोडायला जाणं कधी त्यांना खेळायला सोडायला जाणं अशा त्यांच्या ऍक्टिव्हिटीमध्ये मी इन्व्हॉल्व्ह व्हायला लागलो पुरेच बोलतोय मी लहान असताना हा आता तर असतोच म्हणजे मी त्यांच्या सगळ्या ऍडमिशन मग माझ्या मी जातो त्यांच्या ऍडमिशन म्हणजे बेंचवर बसून नॉर्मल आई वडिलांसारखा फॉर्म भरायला अकरावीच्या ऍडमिशनला नंतर कॉलेजच्या ऍडमिशनला म्हणजे ते तर पण गंमत अशी असते की माझ्या मुलींना ते नको मुली असतं कारण तिथे सगळे ओळखतात मला <laughs> म्हणजे फर्ग्युसनच्या ऍडमिशनला लगेच हेड ऑफ द डिपार्टमेंट भेटायला आल्या मला तर रुच म्हणजे कशाला आता त्यांना कळलं ना मी तुमची मुलगी म्हणलं <laughs> चांगलं आहे ना आता तुझ्याकडे लक्ष ठेवशील नीट <laughs> <laughs> पण मग मुलींचं आता क्षेत्र काय आहे मोठी मुलगी माझी तेवीस वर्षाची आहे ऑलमोस्ट चोवीस वर्षाची ती युएक्स डिझायनर आहे मी युजर एक्सपिरियन्स ती बीएससी कॉम्प्युटर सायन्स केलं आणि युजर एक्सपिरियन्स आणि ती हैदराबादला असते जॉब करायला आणि धाकटी मुलगी बारावी सायन्सला अच्छा अच्छा, अच्छा 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 दोघींचा काही म्हणजे एक टिपिकल होतो हा प्रश्न पण विचारते की संगीताचा काय संबंध मोठ्या मुलीला आवड आहे खूपच ती छान गाते तुला गाण्याची खूप आवड आहे छोटी डान्स शेकली पण ती थोडी एक्स्ट्रोवट नाही रश्मी माझ्या छोट्या मुलीचा पण रुचा एकदम मोठी आहे ती एकदम तिला एकदम असं म्हणजे स्टेजवर गायला खूप समोर बसून शिकवलं काय का मी तिला थोडस शिकवलं हो आता मागची काही वर्ष पण माझा असा आपण जसं जग बघतो तसं आपल्याला एक आपला आउटलुक तयार होतो तर मी जे लहानपणापासून एक क्षेत्र बघितलं ते मला असं वाटलं की नावाजलेल्या कलावंतांच्या मुलांना त्याच क्षेत्रात जर ते असतील तर खूप दडपण असतात आणि खूप वेळा ते जर त्या दडपणांना पुरे पडू शकले नाहीत ना तर ते अॅक्सेप्ट होत नाहीत रसिकांकडनं आणि मग ते काहीच नाही म्हणजे ते आणि प्लस मग अश्विनीचे पण त्यांच्यामध्ये गुण असल्यामुळे ते दोघे अकॅडमिकली चांगले आहेत म्हणजे दे हॅड अकॅडमिक ऑप्शन्स अश्विनी इज अ व्हेरी गुड अकॅडमिशन म्हणजे ती बोर्डात येण्याच्या शाळेमध्ये जे अपेक्षित मुलं असतात त्याच्यामध्ये अश्विनी होती सो माझ्यामध्ये अकॅडमिक्स चांगलं होतं पण तिचं जरा ब्रायटर होतं सो आय एम सिंग की इचं कॉम्बिनेशन ऑफ त्या दोन्ही मुलींनी त्या कॉम्बिनेशन घेतले गुड इन स्टडीज तर मी असा विचार केला की त्यांना जर फक्त गाण्याच्या माहोलमध्ये तेव्हा ठेवलं तर त्या अकॅडमिक्समध्ये काही करणार नाहीत असं मला वाटलं hmm. म्हणजे त्यांना असं हे गृहितच असेल की आपल्याला शिकवतात आपण आता गायचं आणि मग काय की कोइन्सिडेंटली आणि फॉर्च्युनेटली फॉर मी कुणा तूछाल hmm. Hmm. मी कुणाकडे माझ्या करिअरसाठी कधी शब्द टाकायची मला वेळ नाही आली मला जगाने समोर नच उचललं मग मी रुचाला म्हणलं बाई तुझ्यासाठी मी कुणाकडे शब्द टाकायला मला जमणारच नाही कारण मला माहितीच नाही की हिला बोलवा म्हणजे मी माझ्यासाठीच कधी म्हणलं नाही मला बोलवा mm. ज्यांनी नाही बोलवलं तर मी लक्षच नाही दिलं कारण मला बोलवणारे खूप होते mm. तर म्हटलं तुम्हाला माझ्या मला असं वाटलं की यांना माझा काही उपयोग होणार नाही या करिअरमध्ये mm. झालं तर नुकसानच होईल mm. यशस्वी कलावंताची मुलगी म्हणून oh, 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 oh. त्यांना ते कंपेरिजन फेस करायला लागेल सो mm. so मी दॅट्स वाय डीड नॉट टीच देम फॉरॉंग पण कसं असतं की ते एक तुमच्या बरोबर त्या जन्मापासून बघत आहेत सो कुठल्याही एका टप्प्यावरती त्या करू शकतात अजून लहान आहेत आणि करू पण शकतात निर्णय नाही घेणार त्यांच्या हो नाही आणि बरोबर आहे म्हणजे ऍज अ पालक म्हणून हे तुमचा बरोबरच म्हणून डिझाइनिंग केलं म्हणलं की मला माझ्या काहीतरी कला हवी आहे तुमच्या संसारामध्ये तुमचं असं सगळं गाण्यातलं करिअर चालू असताना एका बाजूला अश्विनीनी तिचं पण आर्किटेक्चरचं oh, एक इंटेर करिअर इंटेरियर डिझाईन आणि हे पुढे केलं तर थोडक्यात के ते पण सांग अश्विनी uh, मी आर्किटेक्ट झाले आणि पण त्याच्यानंतर मी आर्किटेक्चर म्हणून प्रॅक्टिस नाही केली मी इंटिरियर डिझायनर आणि गार्डन कन्सल्टंट म्हणून काम केलं इंटिरियर डिझायनिंगची माझी बरीच प्रोजेक्ट चालू असतात मोस्टली रेसिडेन्शियल असतात आणखीन गार्डन डिझाईनिंगची पण मी कामं करते म्हणजे लँडस्केपिंग लँडस्केपिंग लँडस्केपिंगची आणि पाच वर्षापूर्वी माझा होम डेकॉरचा मी एक ब्रँड सुरू केला माझ्या बरोबर कारण मी तर खूप वर्ष इंटिरियर डिझायनर म्हणून काम करत असल्यामुळे मला साधारण सायझेस काय असतात लोकांच्या आवडी काय असतात काय रिक्वायरमेंट असतात हे माहिती होतं आणि तिचं बुटीक होतं तिने चालवलं होतं त्या आरती तिचं नाव तर आमचे सेट्स मॅच करून आम्ही पाच वर्षापूर्वी हे वन ट्री डेकॉर या नावानी होम डेकॉर म्हणजे टेबल रनर्स कुशन कवर्स वगैरे सगळं आम्ही बनवतो आणि म्हणजे इन हाऊस डिझाईन करून बनवतो म्हणजे आम्ही मॅन्युफॅक्चर करतो थो ते थोडं अच्छा म्हणजे मास मास प्रोडक्शन नाही आमचं डिझायनर आहे म्हणजे एक किंवा दोन पीसेस असेच असतात आमचे प्रोडक्ट सगळे वेगळे वेगळे असतात परत तेच नाही दोन महिने सो so, एक तुम्ही तुमचा एक हे तुमचं जे शिक्षण होतं त्याला मॅच करणाऱ्या काही गोष्टी तुम्ही शोधून काढल्यात संजीवजींना साथ देत देतानाच अजून एक अश्विनी तुमचा पैलू आम्हाला माहिती आहे की तुम्ही उत्तम लेखिका आहात आणि तुमच्या हो। नावावरती दोन कादंबऱ्या आहेत आणि त्या थोड्याशा चर्चितही आहेत एक एका कादंबरीचं नाव आहे कन्व्हिनियंटली युवर्स आणि दुसऱ्याचं नाव आहे बेझॉटेट बरोबर तर हा कुठनं आला म्हणजे कादंबरी लेखन आणि ते सुद्धा तुम्ही मधन केलेलं आहे इंग्लिश खूप रिच आहे नुसतं बोली इंग्लिश नाही माझं सगळं शिक्षण इंग्लिश मिडियमधनं झालंय त्यामुळे मला जेवढा मराठीमध्ये कम्फर्ट आहे तेवढाच इंग्लिशमध्ये कम्फर्ट आहे एक्सप्रेशनच्या दृष्टीने त्यामुळे माझी दोन्ही कादंबऱ्या इंग्लिशमधनच आहेत आणि हे लेखन सगळं कुठलंही लेखन हे इन्स्पिरेशनवर असतं त्यामुळे पुढे इन्स्पिरेशन झालं तर मी मराठीत पण लिहिन असं काही नाही की मी इंग्लिशमध्येच लिहिलं काय मराठीत का नाही तिने लिहिलं म्हणजे हो। त्याला आत्मजी उमटलं हो। नाही आणि काही वेळेला असं पण असतं की विचार आपण त्या क्षणी ते विचार आपण कुठल्या भाषेत करतो बरोबर असं आहे ना आणि बरेच वेळेला मी म्हणजे लेख पण लिहिते जे छोटे लेख हो, ते तुमचं ब्लॉग लिहिते हो, फेसबुकवर पेज आहे माझं तर ते पण मी असं म्हणजे एक्सपिरियन्स केलं की ती ती जेव्हा कुठल्याही विषयावर लिहिते मी आप तेव्हा मर, ती आपली भाषा घेऊन येते बरोबर आहे म्हणजे मी हा मराठीत का लिहिला आणि तो इंग्लिश मध्ये का लिहिला असं त्याच्या त्याला काही लॉजिक नसतं ती भाषा घेऊनच तो लेखाचा विषय येतो म्हणजे ती मागणी किंवा ती डिमांड सब्जेक्ट डिमांड करेक्ट आणि मग मी ते जर वेगळ्या भाषेत लिहायचं ठरवलं तर मग ते शाळेच्या निबंधासारखं होईल की हा विषय दिला आणि त्याच्यावर लिहा सो आय गो विथ द फ्लो की आज मराठीत लिहावं असं वाटतंय मराठीत लिहिलं त्या विषयावर इंग्लिशमध्ये असं वाटतंय म्हणून इंग्लिशमध्ये लिहिलं पण हे एक्सप्रेशन म्हणजे लिहिण्याची एक ऊर्जा किंवा एक आत्म ह्याची एक हे असते की मला लिहायचं आहे हे अचानक आलं का ते कसं काय झालं म्हणजे नाही मला असं वाटतं की ते आफ्टर अ इयर म्हणजे मी आता पहिलं माझं पुस्तक आलं दोन हजार दहा साली म्हणजे दहा वर्ष बारा वर्ष झाली तर तोपर्यंत एक आयुष्याचा अनुभव किंवा एक एक्सप्रेशनचा कॉन्फिडन्स जो वयाने येतो असं मला वाटतं बरोबर तर तोपर्यंत तो, तो तुम्ही कलेक्ट करत असता आणि त्याचं एक्सप्रेशन त्या वयात आल्यानंतर तुमच्या विचारही जास्ती प्रगल्भ होतात तुम्हाला ते एक्सप्रेस करण्याची मॅच्युरिटी आणि वोकॅब्युलरी पण म्हणेन मी की कसं तुम्ही एक्सप्रेस करायला पाहिजे दोन्ही ह्या दोन्ही गोष्टी त्या वयाने येतात मला असं वाटतं सो दोन so, हजार दहा सालापासून मी जास्ती प्रमाणात लिहिलंय मी आमच्या कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीशी रिलेटेड कंटेंट रायटिंग पण करते अरे वा ते डोमेन स्पेसिफिक आहे की म्हणजे रिलेटेड टू कन्स्ट्रक्शन जे तुम्ही शिकला करेक्ट सो ते पण मी करते आणि हे पण करते पण एक एका बाजूला संजीवजींचं एवढं सगळं व्यस्त चालू असताना मला परत परत तेच मी हायलाईट करते की स्वतः जे शिकलं आहे ते स्वतःला जो जे आत्म वाटतं आहे ते असं सगळं तुम्ही मुलींना मोठं करत केलं हे एक विशेषत्वाची गोष्ट आहे आणि प्रत्येक कलाकाराच्या बरोबर त्याच्याबरोबर जो त्याचा जोडीदार किंवा पत्नी त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे की नाहीतर असं एक डिवोटेड लाईफ असतं तेही असू नये असं म्हणणं नाही आहे पण एक स्वतःची एक जागा निर्माण करणं नवऱ्याबरोबर ही एक मोठी गोष्ट आहे दोघांनाही एक, एक छोटे प्रश्न आता विचारते थोडंसं की संजीवजी तुम्ही हा जो आता आपण अश्विनीला विचारत होतो तिचं लेखन तिचा तो ब्रँड तिचं कंटेंट रायटिंग तिचं कादंबरी लेखन या सगळ्या गोष्टींकडे तुम्ही नवरा तिचा म्हणून कसं पाहता खूप कौतुकाने बघतो <laughs> <laughs> ते तर आहे कसं असतं ना मला असं वाटतं की संसारामध्ये आपल्याला काय हवं ह्याची डेफिनेशन आपले क्लिअर असतील तर गोंधळ फार कमी असत म्हणजे मला अश्विनीकडनं काय हवं तर माझी कला परसू करताना घर संसाराची जी दुसरी बाजू असते म्हणजे घर हा जो काय प्रकार आहे आणि सगळं सगळं मिळू ना लाईफ बंद ना फक्त गाणं हे आयुष्य नाही असू शकत तो हृदयासारखं असतं गाणं हे तुमच्या आयुष्यामध्ये गाणं हे हृदयासारखं पण शरीराला चांगलं फंक्शन व्हायला सगळे अवयव लागतात तसं संसार हा माझ्यासाठी महत्वाचा आहे बायको महत्वाची आहे मुली महत्वाची आहेत सगळे नातेवाईक मित्र सर्कल हे सगळं महत्वाचं आहे सो हा माझा जो दुसरा गट आहे गाणं हे माझ्याच हातात आहे त्याच्यामध्ये बाय ग्रेस ऑफ गॉड मी एवढा स्ट्रॉंग आहे की मला फार कोणाचा सल्ले लागत नाहीत आणि ते घेतले तरी मी ऐकतो असं नाही बाउन्सिंग पॅड सारखा मी अश्विनीला पण खूप वापरतो की तुला ह्याच्याबद्दल काय वाटतं तुला ह्याच्याबद्दल काय वाटतं ते ऐकूनच असं नाही पण ही जी दुसरी बाजू आहे ती मला त्याच्यात काही बघायला लागत नाही तर अश्विनी हे जे मला हवं आहे ते आणि मग ते सोडून ती काय करते याच्यामध्ये मी अजिबात लोडबोड करत नाही मी फक्त कौतुकाने बघतो इज नो क्वेश्चन ऑफ नाही बरोबर आहे पण असतो म्हणजे आणि मी ते कौतुकाने बघतो मी तिची गाडी घेऊन तिचं वन ट्री डेकोरचं एक्झिबिशन असतं तेव्हा सामान नेऊन सोडायला पण जातो हे जाहीर कौतुक सगळ्यांसमोर व्हावं आणि तुमच्या सगळ्यांना ऐकायला पण मिळावं म्हणून प्रश्न विचारला मी तुम्हाला बाजूला संभावण करते आता पुढचा प्रश्न हे सगळं नकाळ नसतं केलं तर तुम्हाला तेवढंच कौतुक वाटलं असतं जर तर अर्थ नाही <laughs> विचारणार ना आहे मी तिला विचारते हा पुढचा प्रश्न की एक तुम्ही मग अशी सांगितलं की तुम्ही सोळा वर्षाचे ते वीस वर्षाचे आणि तुम्ही सवाई गंधर्व मध्ये मागे बसलात आणि दॅट वॉज द मोमेंट असं तुम्हाला वाटलं ते आणि आजचे संजीव अभ्यंकर हा प्रवास तुम्ही बघितलेला आहे तुम्ही दोघंही लहानच होतात अबोधच म्हणायला पाहिजे वय आता तुम्हाला कसं वाटतं कुठे आलो असं नाही वाटत नाही नाही तसं नाही पण कसं वाटतं तुम्हाला हे बघताना की हाच मुलगा आहे तो हाच माणूस आहे हाच माझा नवरा आहे हाच माझ्या मुलींचे वडील आहेत हाच माझा सखा आहे करेक्ट हा जे काही तुम्ही त्याला अनेक नावं देऊ शकता करेक्ट जोडीदाराला ती सगळी आहेत हाच माझा भांड्याचा मेंबर पण आहे <laughs> <laughs> <असे> सगळ्या <laughs> <laughs> सगळ्या गोष्टी पाहिजेत आयुष्यामध्ये भांडायचाही माणूस हा जो प्रवास जो झाला तो अतिशय फुलफिलिंग म्हणूयात आपण कारण वीस वर्षापासून तो वीस वर्षाचा असल्यापासून आता त्रेपन्न वर्षाचा आहे तो तो सगळा प्रवास मी बघितला अनुभवला त्याच्यातल्या बऱ्याचशा गोष्टी तेहतीस वर्ष हो आणखीन एक जागरूक गायक म्हणेन मी की हू इज अवेअर ऑफ म्हणजे त्यांच्या प्रोफेशनबद्दलची पण जागरूकता त्याच्याबद्दलचा विचार आणि त्या विचारांचं ऍप्लिकेशन आयुष्यामध्ये सुद्धा म्हणजे सांगित विचारांचं नाही प्रिन्सिपल सेम असतात मग ते तुम्ही कुठल्या प्रोफेशनमध्ये अप्लाय करा किंवा फॅमिलीमध्ये अप्लाय करा सो so, ते आमचे इंटरेक्शन खूप होते आणि त्यामुळे तो प्रवास बघायला आणि प्रवासा प्रवासी व्हायला सहप्रवासी व्हायला खूपच एक कंटेंटेड आणि फुलफिलिंग लाईफ गेलं माझं असं मला वाटतं तुम्ही एकमेकांना इतके परस्पर पूरक आहात एक तर खूप लहान वयात तुम्ही एकमेकांना भेटलात म्हणजे तुम्ही सांगितलं की तिला युनिफॉर्म घालून पाहिलं होतं तुम्ही शाळेच्या युनिफॉर्म मध्ये आणि पुढे तुमचं एक मोठं सहजीवन बरोबर झालं अश्विनी तुमच्या पुस्तकाचं नाव आहे बेझोटेड ज्याचा अर्थ लट्टू होणे बरोबर <laughs> तर तुम्ही एकमेकांवर लट्टू झालेला आहात इतक्या वर्षात आम्ही थोडे बुद्धीजीव होतो थो, पण खरं सांगायचं आम्ही लट्टू आले नाही होत बरं प्रत्येक ठिकाणी अरेला कारे मुला आम्ही प्रत्येक गोष्टीची चर्चा इतकी करतो की ते लट्टू होणं शक्य नाही आम्हाला एकमेकांवर आम्ही अंतर काय आहे समोरा समोर की समोरासमोर कितीही आपण केलं तरी अंतर आम्ही एकमेकांवर लट्टू असल्याशिवाय इतका प्रवास कसं आहे का तुझ्या वाचून काय तुझं माझं असं मला काय वाटतं कारण ते बुद्धिजीवी बरोबर आहे आणि एका सुरेल प्रवासाचे तुम्ही परस्पर पूरक आहात आणि आय थिंक बेसिकली आमच्या दोघांचेही प्रोफेशन्स किंवा हे आर्ट रिलेटेड असल्यामुळे बेसिक लेवलला आमचं अंडरस्टँडिंग आहे मी तुम्हाला उदाहरण सांगू का म्हणजे आता मी जेव्हा लग्न आमचं झालं आम्ही फिरायला लागलो गाडीतून तेव्हा अश्विनी म्हणायची किती बघितलं का बिल्डिंग समोरनं कशी भयंकर दिसत होती तर तोपर्यंत काय बिल्डिंगच्या फसाडकडे माझं कधी लक्ष द्यायचं नाही बिल्डिंगचा फ्रंटेज मी कशाला बघू तर मग मी युटर्न घेऊन परत यायचो की कुठली बिल्डिंग म्हणतेस तू मग आम्ही ती बघायचो हां खरंच ग कसं केलं ते मला काय आणतोय मला माझा प्रोग्राम होता कुठेतरी ढाणूकर कॉलनी मला स्टेज स्टेजवरून वरण काय दिसत होतं ते मी म्हणलं वरती कशाला बघू मला तर... कॉन्सन्ट्रेट करता येत नव्हतं रंगीबेरंगी हॉल कम्युनिटी हॉल होता आणि तर... वर इतक्या बीम्सचं जाळ होतं वरती आता ही जी दृष्टी असते ना ती जी आर्किटेक्चरल दृष्टी तर ती माझ्यात ट्रान्सफर झाली ती म्हणजे याचा पहिलं एक मेजर आहे की आम्ही शहाण्णव साली युरोपमध्ये फिरायला गेलो होतो सेंट्रल युरोप पण तेव्हा वेगळे वेगळे विझा होते तर इटलीचा करायचा की नाही असं चाललं होतं आणि mm. इटली म्हणजे आर्किटेक्ट आर्खेटिक, आर्किटेक्ट लोकांचं म्हणजे oh, हो oh, त्यांच्या अभ्यासामध्ये अश्विनी म्हणत होती mm. mm. विजा तर करून ठेवू mm. आणि तेव्हा काही इंटरनेट नव्हतं मला काही माहिती नव्हतं इटलीचं जुनं ते रोमन साम्राज्य वगैरे आणि त्याच्या काहीच माहीत नव्हतं तेव्हा पण मी केला विजा तो तेव्हा करून गेलो विजा म्हटलं बघू तेव्हा ते वाटलं तर आणि आम्ही गेलो इटलीला आणि तेव्हापासून आमच्या प्रत्येक टूरमध्ये भारतातली असली तरी कुठली तरी मंदिरं त्याच्यावरच म्हणजे ज्याला म्हणतात की कोरीव कोरी काम म्हणजे त्याच्या मग मी काही मला जर कळलं नाही ते तर मी तिला विचारतो की या बिल्डिंग मध्ये ती सांगते मला की भाई असं आहे हे असं आहे फॉर एक्झाम्पल म्हणजे तिची वेगळी त्याला मी पूरकता म्हणतो की गाण्यामध्ये ती होतीच मी तिला गाण्याबद्दल काहीतरी सांगतो ती मला त्याच्याबद्दल सांगते की हे असं आहे तर मला त्याची पण आवड लागली म्हणजे आमच्या प्रत्येक याच्यामध्ये कुठलं तरी स्कल्पचरची संबंधित किंवा असं संबंधित मॉन्युमेंट ते असतातच नुसतं नेचर नेचर नसतं नेचर आणि मॉन्युमेंटचं कॉम्बिनेशन असते आमची ट्रिपमध्ये एक uh, परस्पर पूरकत्व असतं म्हणतात की ते वैयक्तिक आयुष्यातही असतं ती कमी बोलते आणि मी खूप बोलतो मला लक्षात आलं असं पूरकत्व आणि ते सगळ्यामध्ये येतं मग ते की वैयक्तिक आयुष्यात आलं सार्वजनिक आयुष्यात येतो ते जेव्हा स्टेजवर गात असतात तेव्हा असं सगळ्याच बाजूनी ते करस्पॉन्डिंग म्हणतात तसं ते, ते नातं फुलत राहतं तर संजीवजी आणि अश्विनी एक सुरेल सहजीवन आहे तुमचं आणि अनेक पदर या नात्याचे आहेत लहानपणापासून oh. आता तुम्ही वयाच्या ज्या टप्प्यावर मिड मध्ये आहात तर तिथपर्यंत अनेक पदर आहेत आणि यातले काही पदर तुम्ही आमच्याशी अगदी मनमोकळेपणे उलगडलेत कलाकाराला पूर्णपणे पाठिंबा देऊन त्याचं सांगीतिक जीवन फुलवणारी पत्नी आणि यातली तिची महत्वाची भूमिका जाणून तिचं व्यक्तिमत्व स्वतंत्रपणे बहरेल याची दक्षता घेणारा पती असं असा एक बंध तुमच्या दोघांमध्ये दिसतो आणि जो सारखा मी काही फार प्रश्न न विचारता तो आपोआप मला उलगडत राहिला असं वाटलं संजीवजींच्या पुढच्या उज्ज्वल कारकिर्दीसाठी अश्विनी तुमची साथ अशीच मोलाची राहणार आहे नक्कीच आणि तुम्ही एकमेकांना परत दृष्टी देत दोघं मिळून अजून खूप मोठे होणार आहात तर आजच्या कार्यक्रमात तुम्ही दोघांनीही खूप मनमोकळ्या गप्पा मारल्या आणि खूप आनंद वाटला आणि तुम्हाला पुढच्या भविष्यासाठी दोघांनाही खूप शुभेच्छा असाच आनंद वाटत रहा गाण्यातनं आपापल्या कारकिर्दी धन्यवाद धन्यवाद भस्म भस्मधारी मुद्रा 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 भस्म भस्मदार शृङ्गी अधारी मुद्रा दी व्रजनाथ पठाए उधो योग सिखा बना उधो जोग सिखा ਆਜੇ ਜੋਗ ਸਿਖਾਵਨ ਆਏ ਉਧੋਧ ਜੋਗ ਸਿਖਾਵਨ ਆਏ ਆਏ ਜੋ ਤੇ ਜੋ लिखो गोपीन को जो पेजो दे लिखो गोपीन को कत रस रां खिलाए 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 खिना ऐ जो पेजो जो पेजो पे जो। जो पे जोग लिखो गोपिन को कर रस रासे खिलाए तब ही क्यों ना जोग ऊपर तब ही क्यों जाने उपदेशो अधर सुधारस गाए उधोध अधर सुधारस गाए उधोध अधर सुधारस गाए उधो जोक सिखाए Duh.